जिल्ह्यातील रुग्णांची संख्या तूर्तास आटोक्यात असून कोरोनाची दुसरी लाट येणार आहे, या दृष्टीने ठोस नियोजन केले जात आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उद्या म्हणजेच बुधवारी दुपारी 12:30 नियोजन भवनात बैठक बोलावली आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिक सोशल डिस्टन्सिंग राखणे, मास्कचा वापर आणि स्वच्छता या नियमाचे पालन करीत आहेत। सध्या लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही। पोलीस व महसूल महापालिका जिल्हा परिषद प्रशासनाने रुग्ण वाढू नये म्हणून चांगले नियोजन केले आहे। नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील सुरू झाली आहे। नागरिकांनी या संकटाला हद्दपार करण्यासाठी नियमाचे काटेकोर पालन करावे असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले। सोलापूरच्या शेजारी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत। या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून तथा परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करता येईल का, एसटी स्टँडवर येणाऱ्या प्रवाशांचेही थर्मल स्क्रीनिंग करणे, गर्दीच्या ठिकाणी कशा प्रकारे नियोजन करता येईल, औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का, रुग्णालयामधील कोरोना रुग्णाची राखीव बेडची स्थिती काय आहे, लसीकरणाची स्थिती, लॉकडाऊन करण्याबाबत लोकप्रतिनिधींचे मत काय, अशा विविध प्रश्नांवर ही बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिका व जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे। तसेच बैठकीसाठी खासदार व आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे। पालकमंत्री या बैठकीत काय निर्णय घेणार, प्रशासनाला काय सूचना करणार आणि नागरिकांना काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।